ना कलर ना प्रिझर्व्हेटिव्ह, फटाफट बनणारा कच्च्या कैऱ्यांचा मुरंबा कसा बनवायचा ते आज आपण पाहून घेणार आहोत, ज्याला एकदा बनून स्टोअर करायचा आणि पूर्ण वर्षभर तो मुरंबा खाण्याची आपण मजा घ्यायची. नमस्कार, आपल्या सादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण खूप स्वादिष्ट असा कच्च्या कैऱ्यांचा आंबटगोड मुरंबा कसा बनवायचा ते पाहून घेणार आहोत. ह्या मुरंबा बनवण्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मुरंबा बनवण्यासाठी इथे मी मार्केटमधून 1 किलो कच्च्या कैऱ्या आणलेल्या आहेत. हिरव्यागार कैऱ्या अशा घ्यायच्या, आपण जास्त पिकलेल्या घ्यायच्या नाहीत, नाही तर मुरंबा जास्त दिवस टिकत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या लांब आहेत आणि बदामी आकाराच्या आहेत. जास्त छोट्या कैऱ्या घ्यायच्या नाहीत, छोट्या कैऱ्या जास्त आंबट असतात आणि मग मुरंबा बनवल्यावर त्याची तेवढीच चव आपल्याला लागत नाही. आता ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या सोलारच्या साह्याने आपण सोलून घेणार आहोत. त्याची वरची जी साल आहे ती आपण अलगत हाताने कैरी गोल गोल फिरवत व्यवस्थित काढून घ्यायची. जास्त साल जाड करायची नाही, नाही तर कैऱ्यांचा जो गर आहे तो देखील सालीबरोबर निघतो. तुम्हाला एक मी उचलून देखील दाखवते, साल किती पातळ आपण काढून घेतलेली आहे बघा. अशीच साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा मुरंबा सहज वर्षभर टिकतो. त्यामुळे 2-3 किलो तुम्ही करून ठेवला आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढा छोट्या छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायचा. असं केल्याने जो आपण मुरंबा साठवणीचा बनवलेला असतो तो देखील खराब होत नाही. त्याचबरोबर ह्या कच्च्या कैरींमध्ये बरेच फायदे आहेत. ह्यामुळे डोळ्यांची नजर वाढते, इम्युनिटी बूस्ट होते. ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, मिनरल, व्हिटॅमिन असतात. त्यामुळे हा कैऱ्यांचा मुरंबा सीझनमध्ये आपण केलाच पाहिजे. तिनेही कैऱ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत, व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली आहे. हा मुरंबा खूप टेस्टी आणि स्वादिष्ट होतो, नक्की तुम्ही करून बघा. छान अशा सोलून घ्यायच्या कैऱ्या, आता याची साल देखील दाखवते किती पातळ काढलेली आहे बघा. अशा कैऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा सोलून घ्यायच्या आहेत. आता ज्या आपण 1 किलो सोलून ज्या कैऱ्या ठेवल्या होत्या मोठ्या, त्या कैऱ्या आपण किसून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 किसण्यांचा वापर करून तुम्हाला दाखवते. एक हा मोठ्या आकाराची किसणी आहे आणि दुसरी म्हणजे 0 नंबरची किसणी आहे. आता ह्या मोठ्या किसणीने मी तुम्हाला किसून दाखवते बघा. मोठ्या होलाची किसणी आहे, ह्यामुळे हा कैरीचा मोठा किस, जाडसर असा किस मिळतो आपल्याला. मी पुन्हा थोडं तुम्हाला किसून दाखवते. जी किसणी तुम्हाला आवडेल, जी तुमच्याकडे अवेलेबल आहे, कोणत्याही किसणीने किस करा. कैऱ्यांचा मुरंबा हा तेवढा स्वादिष्ट आणि चविष्ट होतो. आता तुम्हाला मी 0 नंबरची किसणी देखील दाखवते. ह्यानी देखील खूप छान कैऱ्या किसल्या जातात. मेन म्हणजे लांब याचा किस पडतो, थोडा पातळ होतो पण लांबसर असा पडतो. त्यामुळे मी सगळ्या कैऱ्या या 0 नंबरच्याच किसणीने किसून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि हा मुरंबा वर्षभर टिकणारी रेसिपी आहे, नक्की केली पाहिजे. सीझनमध्ये तर कैऱ्यांचा मुरंबा बनूनच ठेवला पाहिजे. अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि याचे अनेक फायदे मी तुम्हाला सांगितले. आता एक इथे टिप लक्षात ठेवा, कैरी किसताना ही गोल गोल फिरवतच किसा. जर तुम्ही एकाच ठिकाणी किसत राहिले तर तो आतला जो बाटा आहे तो किसून किसून असा बाहेर निघतो आणि नंतर मग तो बाटा काढला तर कैरी आपल्याला किसायला थोडी जड जाते, कारण ती नरम बनते, त्याला कडकपणा राहत नाही. त्यामुळे हलक्या हाताने गोल गोल फिरवतच ही कैरी किसत घ्या. आणि दुसरी टिप म्हणजे इथे तुम्ही मुरंबा करताना लांब आकाराच्याच कैऱ्या घ्या, कारण ह्या कमी आंबट असतात, त्यामुळे यांचा मुरंबा खूप छान होतो. तीनही कैऱ्या व्यवस्थित आपण असा किसून घेतलेल्या आहेत. 0 नंबरच्याच किसणीने मी किसलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे मला लांबसर असा किस देखील मिळालेला आहे. आणि हा कैऱ्याही बघून घ्या तुम्ही, सगळ्या अशा व्यवस्थित गोल गोल आपण फिरवत किसणीवर छानपैकी किसून घेतल्यामुळे सगळा गर कैऱ्यांचा निघालेला आहे बघा. आणि छान अशा आपण आता किसून घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या. कच्च्या कैऱ्यांचा मुरंबा बनवण्यासाठी किंवा आंबट गोड अशी चटणी म्हणली तरी देखील चालेल. त्यासाठी आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 3 चमचे साजूक तूप घालून घेते आहे. तूप हलकसं गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण 4 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेणार आहोत. आता लवंग खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसंच दालचिनीमुळे मधुमेहावर नियंत्रण करता येतो आणि पचनक्रिया देखील आपली सुधारते. त्यानंतर हा जो किसून ठेवलेला किस आहे आपण कैऱ्यांचा, तो ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि छान मंद गॅसेवर आपण हा किस पहिल्यांदा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जाईल आणि आपला मुरंबा वर्षभर टिकण्यास मदत होते. छानपैकी किस आपला तुपामध्ये परतवून झालेला आहे बघा. त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपला किस परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गुळाचं प्रमाण बघणार आहोत.
या ठिकाणी तुम्ही साखर वापरली तरी देखील चालू शकते, पण आपण ह्यामध्ये गुळ वापरणार आहोत। आता तुम्ही इथे गुळाचं प्रमाण बघून घ्या। 1 किलो कैऱ्यांसाठी मी 1.5 किलो गुळ घेतलेला आहे। गुळांचं प्रमाण कैऱ्यानुसार ठरतं, किती प्रमाणात कैऱ्या आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्हाला टाकायचं आहे। पण आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या जास्त आंबट नसतात, त्यामुळे 1 किलो कैऱ्यांसाठी मी 1.5 किलो गुळ घेतलेला आहे आणि हा गुळ पुरेसा होतो। जर तुम्हाला गोड अजून कमी करायचं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करा। आता हा व्यवस्थित बारीक कापून घेतलेला गुळ आपण मिक्स करून घेणार आहोत। बघा, एकदम बारीक कापून घेतलेला आहे मी। तुम्ही बघू शकता बारीक गुळ कापल्यामुळे फायदा काय होतो, तो पटकन असा मेल्ट होतो, पटकन मिक्स होतो कैऱ्याच्या किसांमध्ये। बघा, जर तुम्ही जाड आकाराचा कापला तर त्याला वितळायला वेळ लागेल आणि मग तोपर्यंत आपला हा जो किस आहे ना तो घट्ट होत जातो। आता ह्या ठिकाणी मी ते 1 चमचा वेलचीपूड टाकते। वेलचीपूडमुळे गोडाच्या पदार्थाची चव एकदम छान होते। त्यानंतर चिमूटभर आपण ह्यामध्ये जायफळ किसून घेणार आहोत। जायफळाचे देखील अनेक फायदे आहेत। चिमूटभर जायफळ हे वजन कमी करण्यास देखील मदत करतं, तसंच त्वचा, निद्रानाश, अपचन यासारख्या अनेक समस्या देखील सोडवू शकतं। लहान मुलांना झोप लागत नसेल तर थोडंसं जायफळ आपण उगाळून त्यांना चाटवलं तर ते झोपतातही छान आणि बाळसंही छान घेतात। असा बहुगुणी जो जायफळ आहे तो गोडाच्या पदार्थात थोडासा किसून टाकला तर गोडाच्या पदार्थाची चव देखील छान होते, एकदम स्वादिष्ट होतं ही रेसिपी। आता थोडं 2-3 मिनटं झाकण ठेवू। 2-3 मिनटं झालेली आहेत, आपण आता झाकण काढून बघूया। छान अशी उकळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि वेलचीपूड आणि जायफळ पूड छान अशी मिक्स झालेली आहे। खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि आपल्या कैऱ्यांचा देखील आता कलर हळूहळू चेंज होत चाललेला आहे। बारीक गुळ किसल्यामुळे तो पटकन मेल्ट झाला आणि हा मुरंबा करताना सतत ढवळत राहायचा, खाली करपून द्यायचा नाही। बघा, आपण आता पुन्हा आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत 1-10 मिनटं। आता आपण झाकण काढून बघूया। तुम्ही इथे बघू शकता छान असा आटत चाललेला आहे आपला मुरंबा। आता थोडंसं अजून पाणी आहे त्याच्यामध्ये, असं ढवळत ढवळत तो देखील आपण आटवून घेणार आहोत। व्यवस्थित असा मिक्स करायचा। मधून मधून मी झाकण काढून बघत होती आणि व्यवस्थित ढवळून घेत होती, नाहीतर मग तो मुरंबा खाली चिटकून करपण्याची शक्यता असते। आता यानंतर आपण अख्ख्या वेलच्या 3 छोट्या छोट्या आहेत ह्या, या 3 वेलच्या मी टाकून घेणार आहे। या अख्ख्या वेलच्या मी याच्यासाठी टाकल्या का वेलचीचे देखील खूप गुणधर्म आहेत। वेलचीमुळे किंवा वेलचीचा जो वरचा टर्फल असतो ह्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होते, शरीर डिटॉक्स होतं, केस मजबूत होतात आणि चरबी कमी होण्यास मदत होते। त्यामुळे मगाशी आपण वेलचीपूड टाकलेली स्वादासाठी आणि आता हे टर्फलांसकट टाकलेलं आहे अनेक फायदे मिळण्यासाठी। वर्षभर टिकणारा बहुगुणी मुरंबा आपला रेडी आहे कैरीचा। थोडासा ओलसर असतानाच गॅस बंद करणार आहोत, कारण हा जेव्हा थंड होतो तेव्हा हा आपोआपच घट्ट होत जातो। थंड झालेला मुरंबा छानपैकी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि जेवढा आपल्याला आठवडाभरासाठी पाहिजे तेवढा थोडा थोडा काढून घ्यायचा। याचं कारण याच्यासाठी की सारखी आपण बरणी उघडली तर त्याला हवा लागते आणि मग त्यामुळे मुरंबा खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे सारखं त्या बरणीला हात लावायचा नाही, थोडा वेगळा काढून घ्यायचा। असा हा मुरंबा तुम्ही छोट्यांना चपातीबरोबर, पुरीबरोबर टिफिन बॉक्समध्ये देखील पॅक करून देऊ शकता। कुठलाही प्रिझर्वेटिव्ह जाम खाण्यापेक्षा घरी बनवलेला बहुगुणी मुरंबा तुम्ही चपातीबरोबर मुलांना नक्की खाऊ घाला। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।